आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणीत गंगा कल्याण योजनेतून कूपनलिका साहित्याचे वितरण. शेतीला मिळणार पाणीच पाणी, 13 जणांना लाभ. निप्पाणी येथे आज गंगा कल्याण योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कूपनलिका साहित्याचे वाटप करण्यात आले. योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार जो शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी मतदारसंघातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवृद्धी योजनेतून 11 शेतकरी आणि अल्पसंख्याक विभागातून 2 शेतकरी अशा एकूण 13 शेतकऱ्यांना आज कूपनलिका साहित्याचे वाटप आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. मतदारसंघामध्ये अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ जोल्ले यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, जयवंत भाटले, दत्ता जोत्रे, विजय टवळे, नीता बागडे, गोपाळ नाईक, दीपक माने, सागर घस्ते, सद्दाम नागरजे, प्रशांत कांबळे, विकास वासुदेव, आकाश शेट्टी, सुनील राऊत, संतोष रजपूत, सोनाली उपाध्ये यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. सासऱ्याला सासरी करायचं आणि हे सोडलं तर विकासाचा मुद्दाच त्यांच्या भाषणामध्ये नव्हता. आणि अशा पद्धतीचं राजकारण करत असताना सगळे एकत्र आणि खरोखरच हे 2018 एक ऐतिहासिक निवडणूक म्हणे. मी आणि माझ्याबरोबर माझे सामान्य बंधू बहिणी माझ्याबरोबर होत्या आणि त्यांनी बरोबर 15 उत्तर दिलं की जे काही विकासाचं काम करतंय, विकासाचं जे सगळ्यांचा विचार असतंय, त्या विकासाला मानणाऱ्या सगळ्यांनी माझा हात धरला.